अतिशय महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यामध्ये विशेष अधिवेशन घेणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. क्युरेटिव्ह याचिका हा एक आशेचा किरण आहे. ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारं आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही एकनाथ शिंदेंनी दिली आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल एका महिन्यात येईल आणि त्यानंतर फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलावून आम्ही आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. तर नोंदी सापडलेल्यांच्या कुटुंबियांनाही कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो, सभागृहाला सांगू इच्छितो की आवश्यकतेनुसार हे जे राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल. आणि हे मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची खात्री देखील मी या ठिकाणी देऊ इच्छितो. ज्या सक्षम प्राधिकाऱ्याने हेतुपुरस्पर जातीचे खोटे प्रमाणपत्र दिल्यास त्यालाही 6 महिने ते 2 वर्ष सश्रम कारावास अथवा त्याला दंडाची शिक्षा होऊ शकते कलम 13 प्रमाणे. त्यामुळे कुणबी लिहिलं आणि प्रमाणपत्र दिलं एवढं तसं सोपं नाही हे मी आपल्याला सभागृहाला मुद्दाम सांगू इच्छितो. त्यामुळे कुणीही भीती बाळगण्याची आवश्यकता नाही, मनामध्ये संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.